चिंचवड विधानसभा ही राष्ट्रवादीला दिल्यामुळे शिवसेना काय ठरवणार, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवणार, राष्ट्रवादी ठरवून कोणाला द्यायचं? आम्ही कसं पण कसब्यात काँग्रेस इथं राष्ट्रवादी आपल्या नाही लगेच आज सगळंच पाहिजे हळूहळू येईल ना. या महाराष्ट्राच्या भल्याच्या हेतूने ही महाराष्ट्राची महायुती आघाडी झालेली असणार आहे. वरिष्ठांनी जे निर्णय घेतले ते विचारपूर्वक विचारधारेतूनच हिंदुत्ववादी विचारातूनच त्यांनी हा विचार घेतलेला असेल असं तर ह्या मताचे तर आम्ही आहोत. नानाने पिंपळे सौदागरचा एक रोल मॉडेल म्हणून या शहरामध्ये विकास केलेला आहे आणि नानांनी आजपर्यंत गेली 20 वर्ष त्या प्रभागाचं नगरसेवक नेतृत्व करतात. नानांकडं विकासाची दूरदृष्टी आहे आणि विकास नेतृत्व म्हणून नानाकडे पाहिलं जातं. मग नानांना सोडून दिलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे काही तिथे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होईल. पण भाऊ गेल्यानंतर तरी आठवणी आता मी दादानी काम केलेलं आहे त्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे. ही भावनिक किंवा तुम्ही बिनविरोध का नाही केली हाच प्रश्न तुम्ही त्यावेळेस बीजेपीला विचारलात का? तुम्ही कोल्हापूरच्या वेळेस देगलूरच्या वेळेस झालं किंवा मुंबईला त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली कारण त्यांना पराभव दिसला. काही प्रश्न असे आहेत की तुम्ही आम्हाला विचारता कारण एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून, पण असेच प्रश्न तुम्ही समोर सुद्धा विचारलेत तर जनतेला पण चांगलं वाटलं की नाही आपले जे प्रतिनिधी आहेत पत्रकार आहेत ते सुद्धा चांगलं काम करतात असे माफ करतात.